या प्रार्थनेनंतर येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तेथे तो आणि त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहूदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर तेथे वारंवार जायचा. तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली आणि शस्त्र घेऊन तेथे आला. त्याच्यावर जे काही येणार ते सर्व जाणून येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? नासरेतकर येशूला. विश्वासघातकी यहुदाही त्यांच्या बरोबर उभा होता जेव्हा येशू त्यांना म्हणाला, तो मी आहे. असं म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. येशूने पुन्हा त्यांना विचारलं, तुम्ही कोणाला शोधत आहात? नासरेतकर येशूला. तो मी आहे असं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही मला शोधत असाल तर यांना जाऊ द्या. तू जे मला दिले आहेस त्यातून मी एकही हरवला नाही, असं जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावं म्हणून असं झालं. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचं नाव होतं मल्क. तलवार म्यानात घाल. माझ्या पित्याने मला जो दुःखाचा प्याला दिला आहे तो मी पिऊ नको का? मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार आणि यहुद्यांचे कामदार यांनी येशूला धरून बांधले. आणि प्रथम त्याला हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका माणसाने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी मसलत याच कैफाने यहुद्यांना दिली होती. शिमोन पेत्र आणि दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे गेले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्रा दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना? मी नाही. थंडी असल्यामुळे दास आणि कामदार हे कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्या बरोबर पेत्राही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने म्हटले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात आणि मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मग तुम्ही मला का विचारता? ज्यांनी ऐकलंय त्यांना विचारा मी काय बोललो ते. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. तू प्रमुख याजकाला असा जवाब देतोस का? मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसं वाईट बोललो ते सिद्ध कर. पण जर मी योग्य रीतीने बोललो असलो तर तू मला का मारतोस? मग हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
शिमोन पेत्र तेथेच शेकत उभा राहिला होता तेव्हा त्याला लोक म्हणाले, तूही त्याच्या शिष्यांपैकी आहेस का? मी नाही. पण पेत्राने ते नाकारले. ज्याचा कान पेत्रानं कापून टाकला होता त्याचा एक नातेवाईक प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता. तो म्हणाला, मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिलं? नाही. आणि लगेच कोंबडा आरवला